एमपीएससी ची तयारी करताना मेन्स हा अतिशय क्रुशियल टप्पा आहे, कारण मेन्स मध्ये आपल्याला जास्तीत जास्त मार्क आले तर आपल्याला कोणती पोस्ट मिळणार आहे किंवा आपण सर्व्हिसेस मध्ये असणार की नाही हे डिसाइड होणार आहे। सो मेन्स मध्ये आन्सर्स लिहिताना आपण आतापर्यंत जे काही वाचलेलं आहे, जे काही नॉलेज घेतलेलं आहे, ते आन्सर्स लिहिताना प्रॉपर तिथं इफेक्टिवली आलं पाहिजे, म्हणजे आउटपुट प्रॉपर आलं पाहिजे। हे आउटपुट प्रॉपर येण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, तर तो डेटा जेव्हा आपण वाचतो किंवा नॉलेज जेव्हा गॅदर करतो ते कोणत्या वेने आपण जमा करतोय, याचा अर्थ आपण इनपुट कसं घेतोय याच्यावर आउटपुट असणार आहे। म्हणजे फक्त एग्जाम हॉल मध्ये माझा परफॉर्मन्स चांगला झाला की नाही असं नाहीये, तो चांगला होण्यामागे किंवा खराब होण्यामागे गेल्या एका वर्षात त्याच्या दीड वर्षात आपण कसं रीडिंग केलेलं आहे, कसं वाचलेलं आहे, कसा अभ्यास केलेला आहे, एक्झॅक्टली कोणत्या गोष्टी घेतलेल्या आहेत, या इनपुटवर हे आउटपुट डिपेंड असणार आहे। सो आत्ताचा व्हिडिओ आहे तो या इम्पॉर्टंट गोष्टीसाठी आहे की आपण जे काही वाचणार आहोत, म्हणजे जे काही इनपुट घेणार आहोत, त्याच्या प्रॉपर रीडिंग केल्यानंतर त्याचं नोट मेकिंग कसं करायचं आहे आपल्याला, ओके, सो दॅट प्रॉपर रिव्हिजन होऊन इफेक्टिव्ह मेमरायझेशन आपलं होईल, ओके, आणि फायनली एक्झाम मध्ये आपण चांगला परफॉर्मन्स करू शकू। आत्ताच्या व्हिडिओचं पहिलं ऑब्जेक्टिव्ह आहे की नोट मेकिंग कशी करायची, आणि ही नोट मेकिंग करताना सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे नोट मेकिंग करताना शॉर्ट नोट्स कशा बनल्या पाहिजेत, कोणत्या गोष्टीच्या नोट्स काढल्या पाहिजेत, त्या कशा पाडल्या पाहिजेत, त्या मेमराइज कोणत्या व्ह्यूने झाल्या पाहिजेत, ओके, या गोष्टींकडे आपण फोकस करणार आहोत। याच्यासाठी मी इथं एक काय घेतलेलं आहे, डॉक्युमेंट घेतलेलं आहे, एक डेटा घेतलेला आहे। मी रिपीट करू इच्छितो की आपलं ऑब्जेक्टिव्ह काय आहे, नोट मेकिंग कसं करायचंय। इथं आपल्याला या डॉक्युमेंटच्या डेप्थ मध्ये नाही जायचंय, त्याच्या अनालिसिस मध्ये नाही जायचंय। सो काय आहे हे, तर GS2 मध्ये आपल्याला एक सिलेबस मध्ये जिओग्राफी मध्ये काय दिलेलं आहे की वेगवेगळ्या ज्या इंडस्ट्रीज आहेत त्यांचं लोकेशन, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी। तर इथं सेकंडरी इंडस्ट्रीजचं लोकेशन कोणत्या कोणत्या फॅक्टर्सवर डिपेंड आहे याचा एक कंटेंट आहे। वेगवेगळे फॅक्टर्स आहेत, उदाहरणार्थ समजा एखादी इंडस्ट्री XYZ ठिकाणी झाली तर तिथंच होण्याची कारण काय आहेत, ओके। तर या डॉक्युमेंट मध्ये असे ABCD चार पॉइंट दिलेले आहेत आणि त्याच्यात परत सब पॉइंट आहेत। जर हे सगळेच्या सगळे आपले आन्सर मध्ये आले, ओके, क्वेश्चन असा असला की सेकंडरी एखादी इंडस्ट्री फॉर्म होण्यासाठी कोणते कोणते घटक कारणीभूत आहेत, तर स्ट्रेट फॉरवर्ड इथलं आपल्याला तिथं रिप्लिकेट करायचंय। पण याच्यात मग काय, ऑलरेडी डेटा आहे तो मॅक्झिमम कसा आला पाहिजे आणि इफेक्टिव्हली कसा आला पाहिजे हे आपण कसा त्यातनं डेटा एक्स्ट्रॅक्ट करतो या गोष्टीवर अवलंबून असणार आहे। आपण बघूया, डॉक्युमेंट रीड करणं आणि पूर्ण अनालिसिस करणं आपलं ऑब्जेक्टिव्ह नाहीये। तर कोणते कोणते घटक आहेत, तर पहिला ए घटक आहे प्राकृतिक घटक, आणि या प्राकृतिक घटकाखाली आहे पहिला हवामान, ओके, दुसरा आहे कच्च्या मालाची उपलब्धता। आता हवामान म्हणजे काय, समजा एखाद्या ठिकाणी सायक्लोन आहे, कंटिन्युअस फ्लड येत आहेत, अर्थक्वेक आहे, तर तिथं तुम्ही इंडस्ट्री एस्टॅब्लिश करणार का, तर त्याचं उत्तर आहे नो। तर हवामान कसं आहे, कच्च्या मालाची उपलब्धता आहे की नाही, अन्यथा कच्चा माल समजा 3000 किलोमीटरवरनं आणावा लागतो तर ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट एक्स्ट्रा होईल, सो ती वायबल ठरणार नाही इंडस्ट्री, सो कच्च्या मालाची उपलब्धता आहे की नाही, दुसरा पॉइंट। तिसरा, पाणी आणि वीज पुरवठा तिथं आहे की नाही, कामगार अवेलेबल आहेत की नाही, वाहतूक अवेलेबल आहे की नाही प्रॉपर, आणि सहा, जागा किंवा जमिनीची उपलब्धता काय आहे तिथं, ओके। हे पॉइंट पहिल्या गोष्टीत आले ए मध्ये। बी मध्ये आर्थिक घटक येतात, आर्थिक घटक म्हणजे बाजारपेठ जवळ आहे की नाही, फर्स्ट पॉइंट, ओके, सेकंड भांडवल अवेलेबल आहे की नाही त्याच्यासाठी, हे कशामध्ये आले, आर्थिक। त्याच्यानंतर राजकीय घटक, शासकीय धोरण काय आहे त्या पर्टिक्युलर इंडस्ट्री बद्दल, उदाहरणार्थ एखादी इंडस्ट्री असते ज्याच्यात जास्त प्रोग्रेस व्हावी म्हणून गव्हर्नमेंट सबसिडी देते एक, किंवा टॅक्स रिबेट देते 2-3 वर्षासाठी, किंवा काय करते की तिथं कधी कधी विशेष आर्थिक क्षेत्र, सेज, स्पेशल इकॉनॉमिक झोन त्या पर्टिक्युलर आयटी साठी एस्टॅब्लिश झालेला आहे। सो हे काय आहेत, हे राजकीय घटक आहेत जे इम्पॅक्ट करतात की कुठे इंडस्ट्री असावी। आणि डी पॉइंट आहे इतर घटक, जसं की स्थान विभाजन, उद्योगांचे केंद्रीकरण। आता स्थान विभाजन म्हणजे काय आहे,
स्थान विभाजन म्हणजे समजा आपण कार बनवतोय तर टायर एकीकडनं बनवून आणले, दुसरीकडनं काच बनवून आणली, डोअर्स बनवून आणले, इंजिन तिसरीकडनं येतोय, म्हणजे हे डिव्हिजन ऑफ वर्क केलंय आणि मग एका ठिकाणी असेंबल केलंय. सो अशा फॅक्टर्स आहेत का? किंवा उद्योगाचे केंद्रीकरण, म्हणजे बरेचसे सेम इंडस्ट्री तिथंच आहे म्हणून तिथं आपण ओपन केल्यानंतर आपल्याला याचा फायदा होणार आहे, असे फॅक्टर्स आहेत. पुन्हा एकदा आपल्याला डेप्थ मध्ये इथं जायचं नाही. या फॅक्टर्स आता बघितल्यानंतर आपल्याला कळालं, मेन फॅक्टर चार आहेत, ए बी सी डी, त्यातल्या पहिल्यामध्ये सहा आहेत, नंतर दोन 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 आहेत. आता हे आपल्याला कळलंय प्रॉपरली आणि क्वेश्चन आलं तर स्ट्रेट फॉरवर्ड येणार आहे. आतला कंटेंट आपण एकदा दोनदा वाचून तिथं 20-25 शब्दात प्रत्येक फॅक्टरवर लिहू शकतो, एवढा डेफिनेटली डेव्हलप होणार आहे. मग हे सगळे फॅक्टर लक्षात राहण्यासाठी आपल्याला ते जॉट डाऊन केले पाहिजेत, तर नोट मेकिंग झालं पाहिजे. मग नोट मेकिंग कसं करणार? आपण एक नोटबुक घेतो, सामान्यतः कसं करतो, एक नोटबुक घेतो आणि त्या नोटबुकवर स्टार्ट पासून एंड लिहायला सुरू करतो मोठ्या मोठ्या अक्षरांमध्ये, म्हणजे हेच पॉइंट परत तिथं चार पेजेसवर येणार आपल्याला किंवा दोन पेजेसवर येणार. मग आपलं ऑब्जेक्टिव्ह सक्सेसफुल झालं का? नाही. ऑब्जेक्टिव्ह काय आहे? प्रॉपर मेमोराइज करायचंय. दुसरा ऑब्जेक्टिव्ह काय आहे? शेवटच्या 7-8 दिवसात प्रॉपर रिव्हिजन करायचंय, म्हणजे ह्या नोट कन्साइज करायच्यात आपल्याला. तिसरी गोष्ट, जास्तीत जास्त फॅक्टर्स रिप्रोड्यूस करण्यासाठी हेल्प झाले पाहिजे, असं बनवलं पाहिजे. मग जर आपण भरपूर लिहित गेलो तर काय होणार? हेच बुक समजा 200 पेजेस आहे आणि 150 पेजच्या नोट्स निघतील, मग फायदा काय आहे त्याचा? बरं, आता काही क्वेश्चन असतात की नोट्स सर सगळ्याच काढायच्या का? सगळ्या याच्या नाही. लक्ष्मीकांत सारख्या बुकच्या जर आपण नोट्स काढायला गेलो तर परत 600-700 पेजेस बनतील. सो मेन्सला जे पॉइंट फॉर्मॅटमध्ये आहे तुम्ही कन्साइज करून नोट्समध्ये आणलं, तुम्हाला खूप फायदा होईल. प्रिलिम्सला त्या बुकमध्ये तिथंच लिहायचंय आपल्याला, जास्तीत जास्त जे पॉइंट्स आहेत बाकीकडनं आणून त्या बुकमध्येच आपल्याला रेडी करायचे. काही फॅक्टर्स जे आहेत जे आपल्याला असे इझी आहेत ते आपल्याला नोट फॉर्मॅटमध्ये आणायचे, याचा अर्थ सरसकट नोट्स काढायच्यात असं नाहीये. काही बुक अशी आहेत जी तिथल्या तिथंच फिनिश करायची, काही पॉइंट्स आपल्याला काढून घ्यायचे. मग आता हे कसे आपण लिहिणार? तर जनरल जर कॅन्डिडेटने असं केलं तर फायदा होईल. प्रत्येकाची मेथड वेगळी असू शकते. सपोज एक A4 पेज आहे आपल्याकडे, हे एक A4 काय करायचं? आपण घ्यायचं, फोल्ड केलं, ओके, हे पुन्हा एकदा फोल्ड केलं, ओके, तर आपल्याला काय दिसेल? इथं चार A4 झाले, 1, 2, 3, 4. एकदम शॉर्ट मध्ये आपल्याला इथं काय केलं पाहिजे? या गोष्टी लिहिल्या पाहिजेत, म्हणजेच एका A4ची 4 A4 केली पाहिजेत, म्हणजेच जे 150 पेजेसवर बनणार होतं ते आपल्याला 15 पेजेसमध्ये झालं पाहिजे, जेणेकरून शेवटच्या दिवसात रश अवर्समध्ये आपण त्याचं प्रॉपर रिव्हिजन करू शकू आणि पहिल्या रिव्हिजनमध्ये एक पिक्टोरियल मेमरी क्रिएट करू शकू. तुमच्यासाठी मी एक इथं याच डॉक्युमेंटचं एकदम शॉर्टमध्ये हे बनवलेलं आहे, ओके. सो इथं आपल्यासमोर काय आहे? इथं आपल्यासमोर हा नोट आहे, ओके. आणि हे काय केलंय? A4 मध्ये आपण हे डिवाइड केलेलं आहे, ओके. एका A4 चे 4 झाले, म्हणजे मी तिथली 4 पेजेस हे एवढ्या एका याच्यामध्ये डिवाइड केलेली आहेत. बघा, उद्योगाच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारे घटक, पहिला आहे प्राकृतिक, दुसरा आहे आर्थिक, तिसरा आहे राजकीय घटक, चौथा आहे इतर घटक. प्राकृतिक मध्ये 6 आहेत, ही पिक्टोरियल मेमरी आपली तयार होईल. हवामान, कच्च्या मालाची उपलब्धता, पाणी व वीज पुरवठा, कामगार, वाहतूक, जागा किंवा जमिनीची उपलब्धता. दुसऱ्यामध्ये आर्थिक मध्ये बाजारपेठ सान्निध्य आणि भांडवल. तिसऱ्यामध्ये राजकीय घटक मध्ये शासकीय धोरण, विशेष आर्थिक क्षेत्र आणि इतर घटक मध्ये स्थान विभाजन, उद्योगाचे केंद्रीकरण. म्हणजे जी 5 पेजेस तिथं होती आपण इथं 1/4 पेजवर आणलेलं आहे. मग दुसरा पॉइंट असला तर तो सुद्धा आपल्याला एवढ्याच याच्यामध्ये लिहायचा, एकदम शॉर्टमध्ये. जेवढा हँडरायटिंग हे काढू शकतो तेवढा आपला जास्तीत जास्त फायदा होईल, कारण तेवढ्या नोट्स कन्साइज होईल. आता इथं तुम्हाला थोडे थोडे काही फॅक्टर्स लिहायचे असतील याच्या अंडर, तुम्ही काय करू शकता? हवामानच्या समोर 3-4 शब्द आले, इथं आले, किंवा ते लिहिता लिहिता थोडी हे होऊ शकतं, थोडी जागा जास्त लावू शकते. फॉर एक्झाम्पल, एका याच्यात झाले ते 2 याच्यात होऊ शकतं, पण अजून जास्त ते कन्साइज आपण केलेलं आहे इथं. जेवढं जास्त कन्साइज करू तेवढं कमी हे बनेल, कमी जेवढा मॅटर तेवढा रिव्हिजनला आपल्याला फायदा होईल, ओके. आता या दृष्टीनं जर आपण बघितलं
तर आपल्या नोट्स फटाफट बनतील। पुन्हा एकदा मी रिपीट करतो, मी सगळ्या गोष्टींच्या नोट्स बनवायला सांगितलेल्या नाहीयेत, मी बिल्कुल तसं रेकमेंडेशन करत नाहीये। ज्या गोष्टींची गरज आहे, ज्या गोष्टी इफेक्टिवली आपल्याला कन्साइज करत नाहीच्या आहेत, त्यांच्याच नोट्स बनवायच्या। पण त्या कशा बनवल्या पाहिजेत हे मी इथं सांगितलंय। या वेने जर आपण जर प्रॉपरली फॉलो केलं, 101% आपलं जे ऑब्जेक्टिव्ह आहे, एक कन्साइज नोट बनवणं, दुसरं प्रॉपर रिव्हिजन करणं, तिसरं रिप्रोड्यूस करण्यासाठी रेडी होणं, आणि चौथं एकदम जो फायनल जे 7-8 दिवस असतील त्याच्यामध्ये रश आवरमध्ये आपल्याला सायकोलॉजिकली सांभाळण्यासाठी या गोष्टींचा वापर होईल। कारण आपण त्या 6-7 दिवसात पूर्ण सगळं एकदा रिवाइज करू शकतो। या वेने आपल्याला नोट मेकिंग कडे बघितलं पाहिजे। आत्ताच्या व्हिडिओचं आपलं ऑब्जेक्टिव्ह काय होतं, नोट मेकिंग करणं आणि ते इफेक्टिव्हली मेमोरायझेशन कडे कसं नेणं, तर या गोष्टी मी इथं एक्सप्लेन केलेल्या आहेत। होप याचा वापर आपल्याला डेफिनेटली होईल आणि टप्प्याटप्प्याने हळूहळू आपण एक्झामकडे स्वतः मार्गक्रमण करत जाऊ, न की एक्झाम आपल्याकडे येईल। म्हणजे काय, एक्झामची डेट डिक्लेअर झाली, आता माझ्याकडे काही नाहीये, तसं नाही। आपण हळूहळू कम्प्लीट करत एक एक महिना स्ट्रॉंगली सगळा अभ्यास बरोबर घेत एक्झाम डे पर्यंत जाऊ आणि डेफिनेटली याच्यामध्ये सक्सेस होऊ। थँक्यू।